दिवसांनी म्हणजेच 8 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे। आता आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून काही रक्कम मागितल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे आणि त्याच्याबद्दल सीबीआयनेच उल्लेख केलेला आहे। खरं तर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल त्यावेळेस आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक साहेबांनी स्पष्टपणे भूमिका सातत्याने मांडण्याचं काम केलं, मीडियाने पण ती दाखवली, परंतु त्यावेळेस नवाब मलिक साहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न किंवा ते जाणीवपूर्वक ॲलिगेशन करतात असं दाखवण्याचा प्रयत्न आणि ज्याची चौकशी आज सीबीआयने चालवलेली आहे तो हे अधिकारी फार स्वच्छ आहे, क्लीन इमेज आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु आता मात्र लोकांच्या समोर आता त्याच्यात बाकीच्या कुणी काही बोलण्याचं कारण नाही। स्वतः सीबीआयच तपास करते आणि सीबीआयनेच ह्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माझ्या माहितीप्रमाणे पंजाबचे पण मुख्यमंत्री बहुतेक त्यांच्याबरोबर आहेत, ते आणि चड्डा ते पण आहेत, त्यांचे राज्यसभेचे खासदार हे तिघजण मुंबईला येणार आहेत। त्यावेळेस ते पवार साहेबांना पण भेटणार आहेत, उद्धव ठाकरे साहेबांना पण भेटणार आहेत। साहेबांनी मला सांगितलं की त्या दिवशी तू पण हजर राहा, बहुतेक आमच्यातले पण काही मान्यवर साहेबांनी ज्यांना बोलवलं असतील ते तिथं साहेबांना जिथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला भेटले तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला, सिल्वर ओकला भेटले तर सिल्वर ओकला आम्ही पण त्याला हजर राहणार आहोत। ते एक होतं आणि आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचार। आम्ही मागे सातत्याने याबद्दल सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्यस्तरीयवर ज्या राज्यस्तरावरच्या ज्या यंत्रणा असतात त्यांना वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो, त्यांना बोलवल्यानंतर ते पूर्णपणे सहकार्य करतात अशा प्रकारचं आपण सगळे पाहतो। काल जयंतराव 9:30 त्यांना सोडल्यानंतर त्यांनी पण जे स्टेटमेंट केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, तुम्हीच मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवण्याचं काम केलं। आता ह्याबद्दल दबक्या आवाजामध्ये अनेकदा वेगवेगळे मान्यवर वेगवेगळी भूमिका बोलतात। तुम्हालाही पत्रकार मित्रांना आठवत असेल की आपलं अधिवेशन मुंबईचं चालू असताना त्या अधिवेशनामध्ये म्हणजे पुरवणी मागण्यांच्या वेळेस वरच्या सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काय सांगितलं हे सगळं रेकॉर्डला आलं, तुम्ही पण त्या बातम्या दाखवल्या। त्याच्या आधीच्या काळामध्ये काही काँग्रेसमध्ये अनेक वर्ष मंत्रीपद उपभोगलेली लोक देखील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतः पुणे जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम होता त्यावेळेस काय सांगितलं ते तुम्ही सांगितलं की आता आम्ही इकडं आलेलो आहोत, आम्हाला काही त्रास नाही, आम्हाला व्यवस्थित झोप येते, आम्ही बिंदास्त आहोत। तीच गोष्ट एका खासदारांनी पण सांगली जिल्ह्यामध्ये सांगितलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि स्वतः केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पण एक स्टेटमेंट केलेलं आपण पाहिलं की आम्ही ते स्वच्छ करतो, निर्मामध्ये घालतो, अमुक करतो तमुक करतो अशा प्रकारचे। वास्तविक एकीकडं सत्ताधारी पक्षाचे लोक असं स्टेटमेंट करतात की चौकशीला बोलवल्यानंतर जेवढं त्या ठिकाणी घाबरून जाण्याचं काय कारण आहे। काहींनी पूर्वीची पण उदाहरणं दिली, युपीएचं सरकार असताना आत्ताचे पंतप्रधान आणि त्यावेळेसचे गुजरातचे मुख्यमंत्री यांना कसं बोलवलेलं होतं, आत्ताचे गृहमंत्री आणि त्यावेळेसचे मला वाटतं गृहराज्यमंत्री गुजरातचे त्यांना कसं बोलवलं होतं वगैरे वगैरे असं सांगण्यात येतं। त्याच्यामुळं माझं याबद्दल एवढंच म्हणणं आहे की द्वेषभावनेतनं राजकीय सूडबुद्धीतनं काही वेगळ्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये कुणाला बोलवण्यात येऊ नये, काही त्यांना कुठं एखादा क्लू मिळाला आणि त्याच्याबद्दल काही त्यांना नोटीस काढावी लागली तर तो काढण्याचा त्यांचा अधिकार आहे।